नमस्ते, मी कांदा काकडीचे झटपट वडे बनवते आहे, त्याचं साहित्य दाखवते. एक वाटी आहे ना काकडीचा किस आहे, हे गावठी काकडे आहेत, हे आहे ना 2-3 किसले आणि त्याचे एक वाटी किस बनवून घेतलाय. आणि हे कांदे आहेत, हे कांदे आहे ना 2 कांदे घेतले होते एवढे मोठे. आणि एक वाटी हा कांद्याचा किस आहे. आपण किसणीवर आहे ना, कांदा आणि काकडी आहे ना, आता किसणीवर किसून घ्यायचा. त्याच्यासाठी आहे ना हे 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलंय. त्यासाठी हळद टाकायची थोडीशी, हे गुळ चवीपुरतं टाकायचं आहे. आणि असं थोडंसं नावाला आहे ना मीठ टाकायचं आहे. आणि हे पाणी घेतलंय. आता मी पहिलं आहे ना गॅस पेटवून कढई ठेवते. आता कढईमध्ये आहे ना हे 2 वाट्या पीठ घेतलंय ना, त्याच मापाचे आहे ना. आता 2 वाट्या आहे ना पाणी घ्यायचं. 2 वाट्या पाणी घ्यायचं, म्हणजे जेवढे आपण पीठ घेणार ना तेवढे वाटे मोजून आहे ना, पीठ पण आणि पाणी पण असं मोजून घ्यायचं, सारखं प्रमाण सारखं घ्यायचं. आता मी गॅस पास करते. आता पाण्याला उकळी येते, त्याच्यामध्ये हा कांदा किसलेला आहे ना तो असा सगळा टाकायचा. आता याच्यामध्ये ही काकडी किसलेली आहे ना ती पण टाकायची. आणि हे सगळं आहे ना आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे चांगला कड येईपर्यंत आहे ना हे शिजवायचं आहे. हे 10 मिनिटं कांदा आणि काकडी आहे ना, 10 मिनिटं मस्त 2 वाटे पाणीमध्ये शिजलाय. आता चांगलं शिजलंय. आता त्याच्यामध्ये आहे ना मी गूळ टाकते. गूळ आहे ना आपल्याला जसं गोड पाहिजे तसं टाकायचं. हे काकडी आणि कांदा शिजायला ना गॅस मी फास्ट करून ठेवला होता. आता याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि गूळ आहे ना पिघळून घ्यायचं आहे. थोडीशी हळद कशाला माहितीये का, कलर येण्यासाठी. आणि थोडंसं नावाला आहे ना थोडंसं टाकायचं, एकदम किंची मीठ टाकायचं. आता गूळ आहे ना पातळ होतो ना, म्हणून बघायचं आपल्याला गूळ किती पातळ होत आहे. तसं आपल्याला पाणी टाकायचं आहे थोडंसं लागेल, कारण 2 वाटे आहे ना पाणी. ते कांदा शिजायला आणि काकडी शिजायला ते पाणी तेवढं आटलं आहे ना त्याच्यासाठी. आता गूळ आहे ना पूर्ण ते पिघललं पाहिजे. गूळ आहे ना हे बघा आता चांगलं शिजलंय, गूळ त्याच्यामध्ये मुरलंय, एकदम पिघललंय. आता ह्याच्यामध्ये आहे ना मी परत 1/2 वाटी आहे ना पाणी टाकते. आणि उकळी आली की त्याच्यामध्ये पीठ टाकून आपल्याला ढवळायचं आहे. याचं 1/2 वाटी पाणी टाकायचं आहे, कारण ते पाणी आहे ना 2 वाट्या टाकलेलं, काकडी आणि कांदा शिजायला लागलं ना. आता ह्याला उकळी येते, उकळी यायला देते आणि पीठ टाकून ढवळते. त्याला मस्त उकळी आली आहे. आता याच्यामध्ये आहे ना थोडं गॅस बारीक करते आणि पीठ टाकून आहे ना ढवळून घेते. आपलं कसं पाणी आणि का पीठ असेल ना तसं असं पाण्याप्रमाणे आहे ना पीठ टाकायचं. आता मी याच्यामध्ये आहे ना पीठ थोडं कमी, माझं पीठ शिल्लक राहिलंय आणि आता बरोबर झालेलं आहे पीठ. आता एवढं उरलेलं आहे हे पीठ ठेवून द्यायचं. आणि जसं पाण्यावर म्हणजे असं जेवढं पीठ मावेल ना एवढं पीठ टाकायचं. आता हे आता मस्त छान झालंय. आता याच्यावर थोडं वाफ यायला आहे ना झाकण ठेवते 1 मिनिटासाठी. झाकण ठेवलंय आणि गॅस आहे ना मिडियम ठेवलाय. 1/2 वाटी पीठ उरलाय, म्हणजे आपण आहे ना 1/2 वाटी पीठ घ्यायचा. हे बारीक गॅस करून वाफेवर ठेवला होता 2 मिनिटं झाकण मारून. मस्त छान वाफ लागलेली आहे आणि गॅस बंद केलाय. आणि हे पीठ आता मी आहे ना परातीमध्ये काढून घेते आणि तुम्हाला मळून आहे ना गोळा करून दाखवते. पिठालाही मस्त वाफ पण लागलेली आहे, मस्त छान झालाय. आता हे थोडं थंड करून आहे ना पीठ पाणी लावून पीठ चांगला मळून घ्यायचं चपातीच्या पिठासारखा. हे पीठ आहे ना गरम आहे, म्हणजे पीठ आहे ना थोडं गरम गरमच मळायला लागतो. थोडंसं आहे ना थोडंसं असं हाताला थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि त्याचा गोळा करायचा आहे.
हे असे वडे आहेत ना, आपण कार्याला वगैरे करू शकता झटपट वडे, ज्याच्यामध्ये सगळं चवीला पण चांगले लागतात. कांदा आणि काकडीमुळे वडे पण छान नरम होतात. म्हणजे कारी असला ना तर आपण काय करायचं, म्हणजे 3 2 3 किलोचे करायचे असतील ना, 2 3 किलो पिठाचे, तर 3 किलोच्या पिठाचा मी तुम्हाला अंदाज सांगते. 9 कांदे घ्यायचे आणि 4 5 5 6 काकडे घ्यायचे आणि किसून घ्यायचे, त्याच्यामध्ये 1/2 किलो गूळ घ्यायचा. असे म्हणजे कारियाला आहे ना वडे लागतात, तेव्हा हे असे वडे बनवायचे मस्त. असे गावाला आहे ना आमच्याकडे काय कार्य असलं ना तर असे वडे बनवायचे लग्नाला वगैरे भरपूर पिठाचे. असं थोडं पाणी टाकू नये ना, थोडं थोडं म्हणजे हात भाजतो ना म्हणून आपण थोडं थोडं पाणी टाकू नये ना, तर मस्त गोळा करून घ्यायचा. पीठ आहे ना चांगलं मळायचं, कारण का त्याच्यामध्ये काकडी आणि मुळा किसून टाकलेला आहे, त्याच्यामुळे ते मळायचं चांगलं. एकदम कडक नाही मळून ठेवायचं, थोडं नरम मळायचं. पीठ आहे ना एकदम म्हणजे असं जरा वडे थापण्यासारखं करायचं, एकदम सुक्क नाही मळायचं. असं कार्य म्हणजे काय असतं, म्हणजे आपलं श्राद्ध वगैरे घालतात ना त्याच्यासाठी वडे लागतात, ते असे वडे बनवायचे मस्तपैकी. आपल्याला गोळा कसा थापायचा आहे ना असा पाटावर, त्याच्यासाठी आहे ना आपल्याला थोडा पातळ पीठ करायचा. बघा किती पातळ मळते, असा गोळा पटकन असा हातात आला पाहिजे, एवढं पातळ मळायचं. आणि मळायचं जास्त का असं दाबून दाबून, कारण त्याच्यामध्ये काकडी आणि कांदा टाकलेला आहे त्याच्यासाठी. असं मस्त गोळा करायचा. हे बघा असं पातळ आता छान झालंय, एकदम पण पातळ नाही कारण वडा थापायला आला पाहिजे. आता तेल तापेपर्यंत आहे ना हे पीठ थोडं झाकून ठेवायचं. आता झाकून ठेवलंय, आता तेल, आता मी गॅसवर आहे ना तेल तापत ठेवते आणि तुम्हाला दाखवते. आता गॅस पेटवलाय, तेल पण कढईमध्ये तापत ठेवलंय, आता मी तुम्हाला आहे ना वडे थापून दाखवते. हे पीठ झाकून ठेवलं होतं तेल तापेपर्यंत. आणि हे आहे ना असा टोप घ्यायचा आपल्याला, टोप नाही तर डबा घ्यायचा, त्याच्यावर दुधाची पिशवी घ्यायची. आता आपण छोटा हात रुमाल घेतलात ना तरी पण चालेल, पण अशी पिशवी घेतली ना तर त्याला चिपकत नाही. आणि असं पाणी घ्यायचं, पाण्यामध्ये असा हात बुडवायचा, प्रत्येक टायमाला पाणी असं पिशवीला लावायचं असं. आणि त्याच पाण्याच्या हाताने आहे ना असं ह्याच्यातला थोडा पीठ घ्यायचा गोळा, म्हणजे जसे आपल्याला वडे बनवायचे आहेत ना छोटे मोठे तसं घ्यायचं. आता मी पहिला छोटा आहे ना वडा बनवून, म्हणजे असं शेगडीसाठी बनवायचा, म्हणजे आमच्या गावाला आहे ना चुलीवर ठेवतात. कुठली पण गोष्ट आपण तळता नाही ना कार्यप्रसंगाला, असं छोटासा आपण वस्तू तळायची आणि चुलीवर ठेवायची. आता मुंबईला आपल्याला गॅस आहे ना म्हणून गॅसवर शेगडीवर ठेवायचं, म्हणजे आपल्याला तेल तापलं काय नाही ते पण आपल्याला समजतो. म्हणजे आता आपल्याला
करायला सुरुवात आता मी सुरुवात करते तर करायची. लहान मोठे करायचे आहे ना, आपल्यावर आहे, जसं आपल्याला आवडेल तसं करायचे छोटे मोठे. मस्त पातळ बनवायची जरा, आणि त्याला आहे ना असा होल पाडायचा बोटाने. असा काढून आहे ना असा शेगडीवर ठेवायचा. आता त्याच्यामध्ये आहे ना वडा सोडताना आहे ना हलू सोडायचे, वरून पण टाकायचे ना असं हलूच सोडायचे सोडताना. एक वडा सोडताना तर आपण दुसरा थापायची सुरुवात करायची, कारण तो फिरवेपर्यंत आहे ना अर्धा आपला दुसरा थापून होतो, म्हणजे गॅस पण फुकट जात नाही आणि तेल पण जास्त तापत नाही. असा अर्धा थापून घ्यायचा आणि आपण तो दुसरा वडा टाकलेला आहे ना तो फिरवायचा. गावाला कसं म्हणजे जास्त कार्यामध्ये वडे बनवतात ना, तर चार चार माणसं आहे ना थापायला वगैरे बसतात. एकदम हे वडे आहे ना मस्त नरम होतात, एकदम खुसखुशी असा कलर आला ना की काढायचा, फुटतात पण चांगले आणि खायला पण चांगले नरम एकदम खुसखुशी. कांद्याचे काकडीचे असा गोल्डनचा कलर आला ना मग असे काढायचे. जास्त पाणी नाही लावायचं, असं ते वडे थापता नाही ना थोडाच पहिला पाणी लावायचा. जास्त पाणी लावलं ना तर तेलामध्ये जाऊन असं जास्त करतो. आता हे असे सर्व आहे ना थापून घेते आणि असे तळून घेते आणि तुम्हाला दाखवते. फिरवताना असं जरा गोल फिरवायचा. असे वडे मस्त फुगून येतात. असे वडे आहे ना मस्तपैकी छान करायचे. कांदा काकडीचे असे मस्त झटपट वडे ते तुम्ही पण बनवा मस्त आणि मला छान पैकी एक फोटो काढून पाठवा. हे असे तुम्ही आहे ना गरम गरम सुके पण खाऊ शकता, चहा बरोबर खायचे, असे कशा बरोबर पण तुम्ही खाऊ शकता, भाजी बरोबर जेवताना भाजी बरोबर पण खाऊ शकता. कारण हे वडे आहेत ना असे कार्यप्रसंगाला बनवता, असे तुम्ही घरामध्ये पण नाश्त्याला वगैरे बनवू शकता. एकदम वडे आपले मस्त छान तयार झाले काय असे तुम्ही पण बनवा.